भारत सरकार मार्फत एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेनुसार राज्यातील इतर भागात राहणारे किंवा आपल्या तालुक्यामध्ये राज्यातील किंवा इतर जिल्ह्यातील जे मजूर किंवा कामगार या ठिकाणी काम करतात परंतु त्यांचं रेशन कार्ड हे इतर राज्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये आहे तर संबंधित त्या रेशन कार्ड धारकाला देखील या ठिकाणी या एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत धान्याचा लाभ पोर्टेबिलिटी प्रमाणे घेता येणार आहे। शासनाचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून आत्ताच या कर्जत सोसायटीच्या या दुकानावर नांदेड येथील एका मजुराला आपण धान्य देऊन या योजनेचा शुभारंभ व या योजनेची जनजागृती शासन निर्देशानुसार केलेली आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी नगर अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये माननीय तहसीलदार यांच्या हस्ते एक रेशन कार्ड एक देश एक रेशन कार्ड या याचं उद्घाटन झालेलं आहे। तरी आपल्या सोसायटीपासून त्यांनी अशी सुरुवात केली की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात बाहेरचे जे लोक आलेले असतात त्यांना देखील जिथं असतील कामाला तिथं धान्य मिळावं या उद्देशाने भारत सरकारने जे काही ही योजना राबवलेली आहे त्याबद्दल त्या योजनेचं आम्ही स्वागत करतो आणि सरकारचा आभार व्यक्त करतो। असेच सरकारने वेळोवेळी लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यावेत असं आम्ही त्यांना हे करून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सोसायटीमार्फत अशीच सेवा अविरत चालू राहील याची आम्ही ग्वाही। जय हिंद जय महाराष्ट्र। तिथलं राशन कार्ड मला इथं कर्जतमध्ये धान्य देतात आणि नाही का एक भारत एक राशन कार्ड असल्यामुळे नाही का या योजनेचा मला खूप खूप लाभ मिळतो। एवढं बोलून मी नाही का भारत सरकारचं धन्यवाद करतो।